तर मित्रांनो, आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर येथे पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा आज आपण आयोजित केलेली आहे। असं म्हटलं आहे की तृणधान्य आहे जगात सर्वात भारी, नाही जावे लागणार दवाखान्याचे दारी। तर आज आपण बघू शकता आमच्याकडे आमच्या शाळा विकास अभियान समितीचे सदस्य उपस्थित आहेत, त्यामध्ये महेश दादा आहे, विनोद भाऊ आहे, अरुण भाऊ आहे आणि आमचे शेखर दादा आहे। आणि आमचे सर्वात गोड आणि चिमुकले मुलं, ज्यांना खूप उत्सुकता होती की हा सुंदर उपक्रम आपल्या शाळेत राबवला जावा, तर ते एक्साइटेड आहेत। तर पाककृती स्पर्धेसाठी आमचे जे निकाल देणारे आमचे जे मित्र आहेत, तर त्यांना आपण पहिले जाणून घेऊया, कारण ते टेस्ट घेणारच आहेत। तर सर्वप्रथम महेश दादांकडे जाऊया की तृणधान्यासंदर्भातचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो? जिप्पो शाळेकडनं ज्या मुलांना स्पर्धा जी आयोजित केली आपण, तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठा विषय असा आहे की मुलं जास्त करून तेलकट खातात घरी, आणि तिरकट खाल्ल्यामुळे ते पाव खातात, कोणी काही सँडविच खातं, कोणी काही खातं, त्याच्यामुळे उपक्रमामुळे त्यांना पण कळलं जाईल की बा हे पदार्थ खाल्ल्यामुळे काय फायदा होईल, आणि याच्यामुळे खरंच 100% आयरन झाला, नंतर फॉस्फरस झाले, बऱ्याचशे आपण तृणधान्यापासून बऱ्याचशे शरीराला ऊर्जा मिळते आणि ते पदार्थ खाल्ले गेले पाहिजे, आणि त्याच्यापासून मुलांना लहान मुलांना तरी भरपूर फायदा आहे त्याच्यामुळे। थँक्यू, थँक्यू महेश दादा। तर एकंदरीत महेश दादांना हा उपक्रम आवडलेला आहे। यानंतर जाऊ आमचे पोलीस पाटील महोदय विनोद भाऊंकडे। तर विनोद दादा नमस्कार। नमस्कार। पौष्टिक तृणधान्य स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। तर तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतं? चांगला उपक्रम राबवला जिरे सरांनी व अहमद पाटील सरांनी, आणि या जीवनात लहान मुलांना बाजरीची भाकर, उडदाचा पापड, आप्पे, बाजरीचे वडे, तांदळाचे भाकर हे सर्व जीवनात आवश्यक आहे लहान मुलांना खायला। हे फक्त खेडेगावातच दिसतं, सिटीमध्ये दिसत नाही आपल्याला। तर हा उपक्रम चांगला राबवला तुमच्या दोघांचा, धन्यवाद। थँक्यू, थँक्यू। त्यानंतर आमचे पोषण आराचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे अरुण भाऊ, तुम्हाला कसं वाटतं उपक्रमाबद्दल? सर असं म्हणाले की आपल्याला बेकरी प्रोडक्टपेक्षा की आपल्या गावात आपल्या घरात काय भेटतं आहे, त्याच्यापासून किती पौष्टिक अन्न भेटतं आहे, ते शरीराला किती महत्त्वाचं आहे त्याची जाणीव होते, आणि आपल्या तृणधान्यापासून किती वस्तू, किती म्हणजे किती आयटम तयार होतात ते त्यांना महत्त्व करतं आहे। शेखर दादांची तब्येत बरोबर नाही, पण तरी एक शब्दात सांगा तुम्हाला उपक्रम कसा वाटतोय? खूप छान आहे सर, छान आहे। कालच्या आम्ही स्पर्धकांना बेंचेसवर बसवलंय, कारण स्पर्धा करताना ती जी स्पर्धा आहे ती निकोप व्हावी, आणि कोणाचा खाद्यपदार्थ उत्तम आहे पाककृतीमधला, तर यासाठी मी विनंती करतो आमच्या शाळा विकास अभियान समितीच्या सदस्यांना की कृपया त्यांनी आता वस्तूंची जे ज्या ज्या वस्तू बनवून आणल्या आहेत तृणधान्यापासून त्याची टेस्ट घ्यावी। तर बघू शकता आमचे विनोद भाऊ खाद्यपदार्थांची टेस्ट घेत आहेत, आणि एकंदरीत मुलांनी खूप उत्साहाने या वस्तू बनवून आणलेल्या आहेत, आणि प्रत्येक मूल एक्साइटेड आहे की आपण बनवून आणलेली वस्तू जी आहे घरून तर ती किती स्वादिष्ट आहे आणि यांना आवडेल की नाही। परंतु मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल ही वस्तू। डिनर का भारी आहे का? अरे वा वा, एकच नंबर। पण असं आहे ना, तुम्ही खाताय तर आम्ही शूटिंग करतोय, असं आहे। खासी आपे छान आहे, आणि ही भगर आहे, आपलं भगर नाही, राजगिऱ्याचा लाडू येते, राजगिऱ्याचा लाडूचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर छान आहे। बाजरीचे वडे टेस्ट करून बघा एक। हां, हे शेंगुळे, हां हे सांगितलं तुम्ही, हे शेंगुळे बनवायचे लहानपणी। त्यानंतर आमचे मित्र सर्जनराव दादा इकडे आलेले आहेत, तुम्हालाही विनंती आहे की ही स्पर्धा आहे तर टेस्ट करून बघा, आणि कोणता खाद्यपदार्थ तुम्हाला चांगला वाटला तो तुम्ही लक्षात ठेवायचा एवढा राऊंड मारल्यानंतर। हा, या तुम्ही पण महेश दादा, प्रत्येक गोष्टीचं टेस्ट करा असं नाही येते, कारण ते टेस्ट केल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला। प्रत्येक गोष्ट टेस्ट करा, कारण आपल्याला निकाल द्यायचा आहे। मुलं एक्साइटेड आहेत, मुलं बघा कसे बघत आहेत सगळे, प्रत्येक जण असं बघतोय की आपल्या वस्तूंपर्यंत जे निरीक्षक आहेत ते पोचत आहे की नाही असं। तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मुलांसाठी, जोरदार टाळ्या। इकडे शेवया पण आहेत, भगर पण इकडे, भगर डिंडर। सगळं टेस्ट करायचंय तुम्हाला, सगळं टेस्ट करायला आपल्याला निकाल द्यायचा आहे ना।
पौष्टिक तृणधान्य स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट केलेलं आहे। तर एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह बघता बघू शकता तुम्ही खाद्यपदार्थ किती आहेत। तांदळाची भाकरी आहे, काढा बरं तिला वर, तिला वर दाखवा, हां तिला टेस्ट करून बघा बरं। आता बघा मित्रांनो, तांदळाची भाकरी आपल्या घरी सहसा बनत नाही, परंतु आज आपण बघू शकतो इकडे तांदळाची भाकरी टेस्ट करताना आमचे सदस्य। सर विनोद दादा टेस्ट करून बघा ना तांदळाची भाकरी, पण कोकणात जास्त वापर होतो तांदळाच्या भाकरीचा, मुंबई हा तांदळाची भाकरी छान आहे। कशी काय वाटली तांदळाची भाकरी? छान। तर एकंदरीत आमच्या परीक्षकांनी बऱ्याच खाद्यपदार्थांचे टेस्ट केलेले आहे आणि आता ते आपापसात चर्चा करतील आणि निकाल देतील येथील पाककृती स्पर्धेचा। सर्जनराव दादा ऐनवेळेस आले, तर तृणधान्यापासून आपण ही पाककृती स्पर्धा घेतली आहे। तृणधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, गहू। तर तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतं? चांगलं आहे, छान आहे, छान आहे। म्हणजे मुलांनी जे खाद्यपदार्थ म्हणून आणले हा वेगळा उपक्रम आहे आणि कारण हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर झालेलं आहे, तर म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थामध्ये याचा समावेश करा असा शासनाचा उद्देश आहे। तर एकंदरीत स्पर्धेचा निकाल आता येणार आहे आणि बघूया आपण, तो जाहीर करतील आमोद पाटील सर। सर्व विद्यार्थी मित्रांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। हे बघा मित्रांनो, निकाल फक्त नावाला आहे, सर्वच वस्तू खूप छान बनवल्या तुम्ही सगळ्यांनी, खूप छान बनवले। तर एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या उंचावल्या। तर पाककृती स्पर्धेचा निकाल फक्त हा नावाला आहे, तर परत एकदा मेन्शन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी छान बनवलं, तर आमच्या सदस्यांनी निकाल आमोद सरांकडे दिलेला आहे। तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धेचा निकाल लागलेला आहे। परत एकदा सांगतो की तृणधान्य आहे जगात सर्वात भारी, नाही जावे लागणार दवाखान्याच्या दारी। तर निकाल लागलेला आहे आणि आमोद पाटील सर आता निकाल जाहीर करत आहेत। तीन नंबर सांगा पहिल्यांदा। तीन नंबर भाग्यश्री योगेश नाथ, हिने तांदळाची भाकर छान प्रकारे बनवली। चल लवकर ये, चल टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी। तर भाग्यश्रीला तीन नंबर भगत, ही पल्लवी मधुकर गोसाई, हिने दोघांनी बक्षीस द्यायचं। चला तुम्ही दोघं मिळून तिला एक पेन द्या आणि तुम्ही दोघं मिळून तिला एक पेन द्या। चला चला अगोदर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तू तिकडे जा, एक पेन तिकडे द्या ना। चला एक पेन त्यांना द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अरे वा, खूप छान। पुढचं आता त्याच्यानंतर दोन नंबर बाजरीचा ठेचा, बाजरीचा ठेचा, बाजरीचा ठेचा नाही, बाजरीची भाकर आणि ठेचा, कोणी म्हणले? शुभम अंकुश भिल। चला शुभम इथे उभं राहा। आणि आणखी दोन नंबर सर, दोन नंबर चेतन, चेतन सुखदेव पाटील यांनी सुद्धा दोन नंबर पटकवलेला आहे। चला स्वागत आहे। काय बनवलं त्याने, काय बनवलंय? बाजरीचा ठेचा। बर बर ठीक, बाजरीची भाकरी बनवली ती का चेतन तू? हा छान छान, चला टाळ्या वाजव जरा जोरदार। चला जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्यासाठी पहिले जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तर एक नंबर पुकारण्यापूर्वी आपण त्यांचे कोण बनवले वस्तू सांगा, काय काय बनवलं एक नंबर वाल्यांनी? शिरा, 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 एक राजगिऱ्याचा शिरा, ये किरण। स्पर्धेचा निकाल जो लागला आहे, तर एक नंबर याच्यामध्ये किरण आणि हिताली या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना बक्षीस द्यायचं आहे। किरणने बनवला होता राजगिऱ्याचा लाडू आणि हिने बनवला होता सुंदर असा भाजलेला
पापड उडदाचा पापड आमच्या विनोद भाऊंनी काढलेला तो नंबर आहे। तर पहिल्या नंबरला आमच्या पोलीस पाटील दादांकडून म्हणजे विनोद भाऊंकडून बक्षीस आहे। टाळ्या वाजवा जोरात, बक्षीस देताना काढू फोटो। हां शाबाश, व्हेरी नाईस, थँक्यू। तर इकडे शेखर भाऊ सुद्धा पहिल्या नंबरला बक्षीस देत आहेत। आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या। पुढच्या वर्षी आपण अशाच प्रकारे आपण स्पर्धेचं आयोजन करू। तर एकंदरीत आमच्या शाळेमध्ये आज पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा घेण्यात आली। यामधले निकाल पण आम्ही जाहीर केले। सर्व सदस्य इथं आलेत, त्यांनी सर्व खाद्यपदार्थांची चव घेतली, तृणधान्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितलं। आपण आलात, खूप खूप धन्यवाद, थँक्यू।